students, in previous video we already seen the few cases about the addition polymerization, how addition polymers can form. Now see here, today we are going to the concern with these cases. Now see here, here it is the addition polymer, and the first addition polymer is polythene. Now we already know that after the word poly, the word is thin, that means the monomer for the polythene, it is the ethene. Okay, लक्षात घ्या आपण मागच्या वेळी काय बोललो होतं, पॉलिथिनच्या पुढे पॉली शब्दाच्या पुढे जो वर्ड येतोय तो काय असणार आहे, त्याचा मोनोमर असणार आहे. तर या ठिकाणी पहा, या पॉलिथिनचा मोनोमर आपल्याला काय दिसून येतो, CH2CH2, दॅट मीन्स द इथिन. नाउ सी हियर, व्हेनेवर वी कॅन टेक द नंबर ऑफ टाइम्स इथिन अँड इफ वी कॅन कॅरी आउट द पॉलिमरायझेशन ऑफ दिस इथिन, वी कॅन गेट हियर द पॉलिथिन विथ द फॉर्मेशन ऑफ अ रिपीटिंग युनिट CH2CH2. आता आपल्याला माहिती आहे की आपण पाठवांच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की ऍडिशन पॉलिमर मध्ये आपण काय करतो, फक्त शिफ्टिंग करतो. पुन्हा शिफ्टिंग करतो कार्बन कार्बन डबल बॉन्ड. या ठिकाणी काय झालं, हा डबल बॉन्ड जो आहे तो इकडे शिफ्ट झाला, याला इकडे कुठेतरी इलेक्ट्रॉन दिलेला असणार आहे, म्हणजे इथे कोणतरी एक बॉन्ड असणार आहे. दॅट मीन्स हियर मीन्स सीएच सीएच टू डबल बॉन्ड सीएच टू ऍज दिस ठेवलेला आहे, एक बॉन्ड इकडे शिफ्ट झाला आणि या कार्बनला कुणीतरी पाठीमागून एक बॉन्ड दिला आणि हा आपला काय तयार झाला, रिपीटिंग युनिट तयार झाला. आणि हा रिपीटिंग युनिट जो आहे तोच परत काय करतो, पॉलिमरायझेशन मध्ये जातो आणि पॉलिमरायझेशन मध्ये गेल्यानंतर वी कॅन गेट हियर द सीएच टू सिंगल बॉन्ड सीएच टू अँड टू द बेस. ओके, वी कॅन राईट हियर द एन, स्मॉल एन. ओके, या ठिकाणी हा एन लिहायला विसरायचा नाही, हा एन लिहायला विसरायचा नाही. नाउ सी हियर, टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट पॉलिमर, इट इज अ पॉलीप्रोपाइल. सांगितल्या पद्धतीने पहा, पॉली शब्दाच्या नंतर जो शब्द येणार आहे तो काय असणार आहे, त्याचा मोनोमर असणार आहे. दॅट मीन्स इन दॅट केस द मोनोमर इज प्रोपायलिन, दॅट मीन्स द प्रोपीन. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोपीन, इट इज अ CH3 CH डबल बॉन्ड CH2. हे स्ट्रक्चर फक्त आपण लिहिताना कसं लिहितोय पहा, CH2 डबल बॉन्ड CH CH3. तो CH3 आहे तो कुठे दाखवला, मी फक्त खाली दाखवलेला आहे, ब्रँचला दाखवलेला आहे. आता परत याच्यामध्ये काय करायचं आहे, दिस मोनोमर इज टेकन नंबर ऑफ टाइम. ओके, नाउ सी हियर, हियर इट इज द एन CH2 डबल बॉन्ड CH CH3. दॅट मीन्स अगेन हियर इट इज द ऍडिशन पॉलिमरायझेशन, जस्ट शिफ्ट द कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट केला, याला कुठेतरी पाठीमागून एक बॉन्ड दिला, म्हणजे हे स्ट्रक्चर ऍज इट इज मी इथे लिहिलं, इकडे एक बॉन्ड बाहेर काढला, या स्क्वेअर ब्रॅकेटचे इकडे एक बॉन्ड बाहेर काढला आणि हे जे स्ट्रक्चर तयार झालं याला आपण म्हणतो रिपीटिंग युनिट. आणि या रिपीटिंग युनिटचं आपण काय करतोय, पॉलिमरायझेशन करतोय. वी कॅन गेट हियर द स्ट्रक्चर ऑफ अ पॉलीप्रोपायलिन. नाउ सी हियर, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ रिपीटिंग युनिट अँड द पॉलिमर. दॅट मीन्स द रिपीटिंग युनिट, द स्ट्रक्चर ऑफ रिपीटिंग युनिट इज सेम इन दॅट ऑफ द पॉलिमर, बट डिफरन्स इज दॅट इन केस ऑफ रिपीटिंग युनिट देर इज नो एन, स्मॉल एन ऍट द बेस, बट हियर इज द स्मॉल एन ऍट द बेस. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अ पॉलीप्रोपायलिन. Now turn towards the next monomer, and it is very important monomer, and we can use this polymer in various irrigation department. PVC, आपल्याला माहिती आहे की PVC पाईप जे असतात त्या PVC पाईप जे आहेत ते कशापासून बनलेले असतात, तर विनाइल क्लोराईडचं आपण ज्यावेळी पॉलिमरायझेशन करतो त्यावेळी आपण काय तयार करतो, तर PVC तयार करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, पॉलिव्हिनाइल क्लोराईड. दॅट मीन्स हियर द विनाइल क्लोराईड इज आफ्टर द पॉलिमर, दॅट मीन्स द मोनोमर यूज्ड फॉर द पॉलिव्हिनाइल क्लोराईड इज विनाइल क्लोराईड. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ विनाइल क्लोराईड, इट इज द CH2 डबल बॉन्ड CHCl. नाउ हियर अगेन लाइक द CH3, त्या ठिकाणी इथं आपल्याला पॉलिप्रोपायलिन मध्ये काय बघितलं, ब्रँचला कोण होता, CH3 होता, इथं ब्रँचला कोण आहे, इथं CL आहे, बाकी सगळं सेम आपण ठेवतोय. या ठिकाणी जो काय ऍडिशन पॉलिमर आहे त्याचं फक्त डबल बॉन्ड शिफ्टिंग करतोय. दॅट मीन्स दिस इज द विनाइल क्लोराईड, वी कॅन टेक अ नंबर ऑफ टाइम्स, नाउ इट अंडरगोज द पॉलिमरायझेशन प्रोसेस, वी कॅन गेट हियर द रिपीटिंग युनिट. दॅट मीन्स डबल बॉन्ड इज शिफ्टेड टुवर्ड्स द अनादर मोनोमर. दॅट मीन्स याच्या पाठीमागे एक बॉन्ड आला, याच्या पुढे एक बॉन्ड आला, हे स्ट्रक्चर ऍज इट इज आपण ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी आपण काय तयार करतोय, रिपीटिंग युनिट तयार करतोय. आफ्टर दॅट रिपीटिंग युनिट, दिस रिपीटिंग युनिट अंडरगोज द पॉलिमरायझेशन, वी कॅन गेट हियर द पॉलिमर अँड द ऍग्रोवेटेड फॉर्म ऑफ दिस पॉलिव्हिनाइल क्लोराईड इज PVC. आपल्याला माहिती आहे PVC पाईप आपण वेगवेगळ्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये आपण ते पाहतो. CH2 सिंगल बॉन्ड CHCl आणि त्याच्या बेसला आपण काय लिहिले, एन लिहिलेला आहे. टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट पॉलिमर अँड इज, या ठिकाणी बघितलं तर आपण भरपूर नावं तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात. तुम्हाला क्वेश्चन कॉम्प्युटर एक्झामिनेशनला विचारला जाताना याच्यावरती क्वेश्चन मॅक्झिमम विचारला जातो, कारण याची नावं भरपूर आहेत. तर बघ, पहिलं नाव काय,
पॉलीविनाइल सायनाइड, दुसरे नाव आहे पॉलीएक्रिलोनाइट्राइल, तिसरे नाव आहे पॅम. आता हे पॅम नाव कसं आलं बघा, पॉलीएक्रिलोनाइट्राइल याच्यामधून पी हा ए आणि हा एल त्याच्यावरून आपण त्याला काय म्हणतो, पॅन म्हणतो. पान म्हणायचं नाही कोणी सुद्धा, त्याला आपण काय म्हणतो, पॅन असं म्हणतो. द अनदर नेम ऑफ दिस पॉलीविनाइल सायनाइड इज ऑर्लॉन, अनदर नेम ऑफ पॉलीविनाइल सायनाइड इज एक्रिलॅन. तुम्हाला यापैकी कुठल्याही नावावरून क्वेश्चन विचारला जातो. तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे काय, ऍज युजुअल आपण जसं सांगितलं त्या पद्धतीने पॉली शब्दाच्या पुढं जो शब्द येतोय तो काय असणार आहे, त्या मोनोमर असणार आहे. कम हियर इट इज द विनाइल सायनाइड. लक्ष द्या इकडे इथं कोण होतं, विनाइल क्लोराइड. व्हाट इज द डिफरन्स बिटवीन विनाइल क्लोराइड अँड विनाइल सायनाइड? द डिफरन्स इज दॅट हियर इट इज सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एल अँड इन्स्टेड ऑफ सी एल हियर इट इज द सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एल. जसं आपण इथं केलं त्याच पद्धतीने आपल्याला इथं प्रोसेस करायचं आहे. म्हणजे पहा, सी एल जो घेतला तो आपण कुठे घेतला आहे, ब्रांचिंगला घेतला आहे. जस्ट वी हॅव टू शिफ्ट द डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. नाउ सी एल याच्या इकडे कोणतरी बॉन्ड दिला असणार, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला. हे स्ट्रक्चर आय एस आपण इथे लिहिलं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. फक्त याच्या पाठीमागे याच्या पुढे आपण एक बॉन्ड दाखवला. दिस इज द रिपीटिंग युनिट अँड वेन दिस रिपीटिंग युनिट अंडरगोज द पॉलिमरायझेशन वी कॅन गेट हियर द सी एच टू सी एच सी एन एन टाइप. दॅट मीन्स दिस इज कन्सिडर्ड एज द पॅक.